उत्तर प्रदेश मध्ये कोरोनाचं प्रमाण प्रचंड वाढलेलं असावं, ज्या अर्थी एवढ्या मोठ्या प्रमाणात डेड बॉडीज नदीमध्ये वाहून जाताना दिसत आहेत आणि हे फार धक्कादायक आहे. आपल्या भारतात अशी घटना कधी झाल्याचं मला तरी ऐकवत नाही. पण कोरोनाचे पेशंट ज्या नदीतून वाहून जात आहेत त्या नदीचंच पाणी अनेक लोक पितात, कोट्यावधी लोक त्या नदीवर अवलंबून आहेत. त्यामुळं आपल्या देशात एवढ्या मोठ्या लोकसंख्या असणाऱ्या त्या राज्यामध्ये कोरोनाची कंट्रोल करणं सरकारला अपयश आलेलं आहे. सरकारच्या हाताच्या बाहेर या सगळ्या गोष्टी तिथल्या गेलेल्या दिसत आहेत आणि त्यामुळं डेड बॉडीज किंवा स्मशानभूमी देखील अपुरी पडत असावी किंवा त्याबाबतीत काही प्रश्न असतील, त्यांना काही कमतरता असतील, त्यामुळं डेड बॉडीज नदीत सोडणं लोक स्वीकारायला लागले ती अत्यंत क्लेशदायी आहे. आणि मला वाटतं की आपल्या काही समाजामध्ये दफन करण्याची पद्धत आहे, काही समाजामध्ये दहन करण्याची पद्धत आहे, त्या सगळ्यांना फाटा देऊन लोकांच्या डेड बॉडीज नदीत दिसणं हे फार शॉकिंग आहे. देशाच्या व्यवस्था कशा अपयशी ठरायला लागलेल्या आहेत त्या भागात हे हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागले आणि याच्यातून वाचवायचं असेल तर लस सगळ्यांना देणं हाच एकमेव उपाय आहे. आणि लसीचं मोठ्या प्रमाणात लसीकरण देशातल्या जनतेचं करणं हेच सरकारला यापासून मार्ग आहे असं मला वाटतंय. आणि त्यासाठी देशातल्या सर्व राज्यातल्या लोकसंख्येला लवकर मोठ्या प्रमाणात लस निर्माण करण्यासाठी आपल्या देशात जे लस निर्माण करणारे कारखाने आहेत त्यांचे फ्रँचाईज घेऊन नवीन कारखाने उभा करणं, मोठ्या प्रमाणात ती लस निर्माण करून लोकांना लसीकरण करणं आणि पुढच्या काही दिवसांमध्ये जे काही 100-125 कोटी लोकसंख्या असेल त्यांना ताबडतोबीनं लसीकरण काही महिन्यात करणं हाच या प्रश्नातून बाहेर येण्याचा मार्ग आहे. केंद्र सरकारने भारतातल्या 2 लसी आणि रशियन 1 लस या तिघांना मान्यता दिलेली आहे. देशात जगात आणखीन 2-4 लसी आहेत, मग मॉडर्ना लस आहे, 2-4 कंपन्या आहेत, त्या कंपन्यांना देखील परवानगी केंद्र सरकारने द्यायला ताबडतोबीनं आवश्यक आहे असं मला वाटतंय. आणि त्या देशातल्या त्या लसीच्या कंपन्या आहेत त्यांना भारतात बोलवून तिथून आयात करावी किंवा इथं निर्माण करावी, पण लस सर्व दिसेल तिथून भारत देशाने मिळवली पाहिजे किंवा लस आणण्यापेक्षा लस निर्माण करण्याचे कारखाने इथं असणाऱ्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्यातनं लस निर्मितीचा प्रोग्राम ताबडतोबीनं सुरू केला पाहिजे आणि देशातल्या 125-130 कोटी लोकसंख्येला लसीकरण पहिल्या 6 महिन्यातच पूर्ण केलं तरच हे प्रकरण काही दृष्ट्या आटोक्यात येईल.